महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांगोला तालुक्यातील जनावरांचे बाजार पुन्हा सुरू. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे सांगोला तालुक्यातील जनावरांचे बाजार पुन्हा एकदा सुरू झालेत. कोरोनामुळे मागील जवळजवळ 1.5 वर्ष झाले हा जनावरांचे बाजार बंद होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सांगोला तालुक्यातील जनावरांचे बाजारसाठी बाहेर जिल्ह्यातील तालुक्यातील भरपूर प्रमाणात शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग येत आहेत. सांगोला प्रतिनिधी फियाज करीम मुलाणी, CBS न्यूज मराठी. या ठिकाणी आपण पाहू शकता की जनावरांच्या बाजारला शेतकरी बांधवांचा चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्याचा बाजार पुन्हा एकदा जनावरांचा बाजार चालू झालेला आहे. आपल्या बरोबर एक शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांना विचारूया की या 1.5 महिन्यात या 1.5 वर्षात त्यांना काही अडचण काय आली त्यांना विचारूया. आपण तुमचं नाव काय? सुनील पाटील पवार. कोणतं गाव तुमचं? कोल्हापूर. कोल्हापूर? तुम्ही कोल्हापूरने आला काय? अरे बाबा, भरपूर लांब आला. हे तालुक्या आपल्या सांगोला तालुक्याचा बाजार भरपूर असं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. चांगला बाजार आहे. हा, आता हे सध्या पण आता चालू झालेला आहे. मागील 1.5 वर्षापासून हे सांगोला तालुक्याचा बाजार बंद होता. बरोबर. 1.5 वर्ष तुम्ही काय केलं? तुमच्या जनावरांचं काय केलं तुम्ही? 1.5 वर्ष बाजार बंद असल्यामुळे सर्व व्यापारी तोट्यामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांनी अडचणी फार आलेल्या आहेत बाजार. आणि आता बाजार चालू झाल्यापासून जरा लोकांना बरं वाटलंय किंवा व्यापाऱ्यांनी प्रोत्साहन मिळाले की बाजार चालू झालेला आहे. आणि आता इथं बाहेरचे लांब लांबचे व्यापारी पण आलेले आहेत, गिराक पण बाहेरून आलेला आहे. आणि आज तिसरा बाजार आहे सांगोलाचा. आता इथून बाजार चालू होईल, चांगला बाजार भरेल. आणि इथं गाईचा बाजार चांगला आहे आणि क्वालिटी पण आहे बाजारात. गाईची क्वालिटी पण चांगली आहे. त्यामुळे लांब इथून पुन्हा बार्शी, सोलापूर, लातूर, गुजरातचं गिराक इथे येते. त्यामुळं प्रत्येक व्हरायटीची गाय इथे विकली जाते. म्हणजे याच्यात मिळते, गीर गाय विकली जाते, हर नमुन्याची इथे गिराक येतं आणि हर नमुन्याची इथे व्यापारी गाय आणला जातो. त्यामुळं लोकांना हर नमुन्याची गाय इथे विकायला वाव पण आहे. आणि इथं गाय जी इथे ती क्वालिटीची इथे दूध देणारी गाय इथे. इथं आपण पाहू शकतोय की इथं भरपूर शेतकरी लोक आणि व्यापारी लोक पण इथं आलेले आहेत. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आहे की त्यांची जनावरांची आता देवाणघेवाण इथून पुढे आता चालू होणार. आणि सांगोला तालुक्याचा बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा असंच प्रचंड प्रतिसाद मिळत राहील असं आपण अपेक्षा करूया. CBS न्यूज मराठी, सांगोला तालुका, फियाज मुलानी.